दंडवत प्रणाम। महात्मा सतीश दादा अमृते अमृत प्रवर्तक समूह संचालक आणि प्रवाचक या मार्गाचे अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्रीचरणी साष्टांग प्रणिपात करतो। साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींचे चरणी विनम्र अभिवादन करतो। कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताजी अमृते संस्थापक श्री गोपाल कृष्ण मंदिर तामसा ताईंच्या अंतःकरणामध्ये आठवण करतो। आदरणीय श्रद्धे विद्या गुरुवर्य तडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम। आदरणीय श्रद्धे गुरुवर्य तामसनिवासी दादांनाही दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी दंडवत प्रणाम। परमार्ग सेवक योगीजी जाधव त्यांचा सर्व परिवार त्यांना दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94052 75075 दंडवत प्रणाम। आज आपण 16 तारखेला संपन्न होणारा माणभाव पंथाचे 5वे अवतार संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन संपन्न करत आहोत। त्या निमित्ताने आपण काही हितगुज करणार, कलिला चिंतन करणार आहोत, काही विधींची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। आपल्याला माहिती आहे की 16 तारखेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन आपण कशा प्रकारे साजरा करावा। सुरुवातीला आपण प्रातःकाळी उठून आंघोळ झाल्यानंतर आपल्याकडे जी देवपूजा आहे त्या देवपूजेला अभिषेक विधी संपन्न करावा। उत्तम प्रकारचे फुलहार द्रव्य चांगल्या प्रकारची फळं आपण घेऊन यायची आहे। त्यानंतर ठीक 12 वाजता आपण हा अवतार दिन साजरा करायचा। प्रथमतः गंधक्षदा विडा समर्पण, पुष्प समर्पण, विडा समर्पण त्या ठिकाणी करायचं आहे। आता जे श्लोक आहे ते मात्र मी तुम्हाला गायन करून दाखवले, तुम्हाला सर्वांना ते माहिती आहे बरोबर। ते श्लोक उच्चारण केल्यानंतर जसं चंदन गंध घ्या देवा आनंद कंदा श्रीपते दयेच्या सागरा स्वामी श्री योगेश्वरा नमो नमः। आता हे श्लोक मी तुम्हाला पाठीमागे गायन करून दाखवले। ते गायन करायचे, ते म्हणायचं, ते म्हटल्यानंतर आपण 12 वाजता त्या ठिकाणी हे करायचे काय विडावसर करायचा। विडावसर झाल्यानंतर उपहार आहे, उपहार घेऊन यायचा। आता उपहार कोणता करायचा आपण पाहणार आहोत की आपण चरित्रामध्ये संदर्भ पाहतो बाईसा स्वामींना नेहमी कोणती खीर करायच्या, तांदळाची खीर करायच्या। पाटोदा चरित्र आहे की ज्या पाटोद्याला महादैसा म्हणायची देवाला शेवायची खीर करायची आणि बाईसा म्हणायची तांदळाची खीर करायची। महादैसा म्हणते बाई देवाला काय म्हणे आवडी निवडी आहे, देवाला काय म्हटले आवडी निवडी आहे, म्हटले देव कोणतं पीक घेणारच की। पण स्वामी सांगतात बाई इथीची प्रवृत्ती बाईसा जाणते। आणि मग स्वामींनी बाईसांना काय करायला लावले, ते नको ते नको ते बीजू घेत नाही, तांदळाची खीर करायला लावले। म्हणून आपण सुद्धा स्वामींच्या म्हणजे चक्रदिन अवतार दिनासाठी मला प्रश्न केला तर म्हटले बाबा उपहार कोणता करायचा, तर तांदळाची खीर, चपाती, भात, वरण, मग तुम्ही मांडे पण करू शकता किंवा धिरडे पण करू शकता, परंतु प्रामुख्याने उपहारामध्ये काय करावं, तांदळाची खीर आपण त्या ठिकाणी त्या दिवशी करायची बरोबर। ठीक आहे, तुम्हाला जर पुरणपोळी करू वाटलं तर करू शकता, पण प्रामुख्याने आपण तांदळाची खीर त्या ठिकाणी करायची आहे। अशा पद्धतीने आपण हे उपहार करायचा। आणि हा उपहार केल्यानंतर तत्पूर्वी मुद्दा सांगायचा राहून गेलो की आता आपलं स्नान झाल्यानंतर 9 वाजेपासून 10 वाजेपर्यंत आपल्याकडे आहे संकष्ट वज्र पंजरू आहे ना, तुमच्याकडे संकष्ट वज्र पंजरूचं पारायण करायचं। तुमच्याकडे जी पुस्तक असेल त्या पुस्तकामध्ये संकष्ट वज्र पंजरू नावाचं एक स्तोत्र आहे,
दुसरी गोष्ट त्यामध्ये श्री चक्रधरपण स्तोत्र आहे. तिसरी गोष्ट आदरणीय महंतश्री चिंतनी जनक बाबळकर बाबा शास्त्री त्यांनी केलेली प्रायश्चित वे बघा, मंगल नामा मंगल धामा मंगल रूप तुझे, त्याचे 101 ओवे आहेत. ते सुद्धा तुम्ही एक तास मात्र पठन, तुम्ही कोणतं एक तास पठन मात्र तुम्ही करायचं. एक तास पारायण झाल्यानंतर एक तास काय करा, पाचव्या नामाच्या जेवढं तुमच्याकडून स्मरण होईल तेवढं स्मरण करावं. तिसरी गोष्ट, आपल्याकडे जन्म अध्याय आहे बरोबर, अग्र पूजेमध्ये पाचवा अध्याय आहे, तो पण अध्याय तुम्ही करू शकता. तुम्हाला मी पर्याय दिले, संकष्ट वज्र पंजरू करा, पाचवा अध्याय वाचा किंवा चक्रधर स्तोत्र तुम्ही वाचा, हे पठन तुम्ही करू शकता. ज्यांना काही जमत नाही त्यांनी मात्र पाचव्या नामाचं 12 वाजेपर्यंत अखंड नामस्मरण मात्र तुम्ही करायचं. आणि हे करत असते हा विधी म्हणजे पारायण करत असताना मात्र सगळ्या गोष्टी आपण मौनतेने मात्र करायच्या, हे लक्षामध्ये घ्या. म्हणून आपण अवतार दिन साजरा करतो आहोत, तर त्या अवतार दिनाच्या निमित्ताने आमच्याकडून हा विधी होणं महत्वाचं आहे. आता वेगवेगळ्या स्थानाच्या जवळ वेगवेगळ्या परमार्गामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चक्रधर स्वामींचा अवतार दिन संपन्न होणार आहे, म्हणजे ते प्रबोधन होणार आहे, धर्मवार्ता होणार आहे, कुठे देवपूजा बंधन होणार आहे, पण तुम्हाला कुठे जाताच नाही आलं तर तुम्ही काय करावं, घरी आपल्या अशा पद्धतीने अवतार दिन आपण साजरा करायचा. आता यानंतर हे करत असताना लीलाही स्मरण तुम्हाला करायचंय. तुमचं पारायण झालं, तुम्ही स्मरण करायला बसलेला आहात, तेव्हा आपण काय करायचं, आता ज्या काही लीळा तुमच्याकडे आहेत किंवा येतील आपण ते सुद्धा स्मरण आपण त्या ठिकाणी करायचं आहे. आपण एखाद्या अवताराचा अवतार दिन साजरा करतो म्हणजे नेमकं काय करतो, त्या अवताराचं कार्य आपण आठवत असतो ना, अवताराने काय केलं, अवताराने आपल्याला काय सांगितलं, त्यांनी काय कार्य केलं. जसं गोपालकृष्णांचं कार्य आपण बघितलं अष्टमीच्या वेळेस, दत्तात्रेय प्रभूंचं आपण मार्च महिन्यामध्ये पाहतो. दुसरी गोष्ट, चक्रपाणी अवतार दिन आपण वेगळ्या पद्धतीने पाहतो आणि गोविंदपूर बाबांचा पण वेगळ्या पद्धतीने पाहतो. आज इथगूच काय करणार आहे तुम्हाला मी, लीळांचं चिंतन कोणा अवतारचं करणार आहोत, आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीळांचं चिंतन आपण आज करणार आहोत. अजून एक मुद्दा तुम्हाला मला सांगायचा राहून गेला की सकाळी उठल्यानंतर जो म्हणजे स्नानाच्या अगोदर तुमच्याकडे जो विशेष आहे चक्रधर स्वामींचा, त्याची मात्र सेवा आपण प्रथमता करायची. कधी, सकाळी उठल्यानंतर, तुमची आंघोळ वगैरे झाल्यानंतर. आता काही 4 उठतात, काही 3 उठतात, काही 5 उठतात, तर त्यांनी मात्र ती पहिली सेवा करायची, नंतर अभिषेक विधी संपन्न करायचा. आरती कोणती म्हणायची, विड्याची आरती तुम्हाला माहिती आहे ना, विडा घ्यावो चक्रधरा, ती आरती म्हणा. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण सर्वजण म्हणतो मंगल आरती योगेश्वरा, एक कडवं चालू सांगतो, मंगल आरती योगेश्वरा नमो, जय जय देवा श्री चक्रधरा नमो, जय जय देवा श्री चक्रधरा. चंपे गौरव पू तुझी सुंदर आती, आवलो कोणी आनंद वाटे चिती, आलो तुला शरण चरणी अर्पोनी, मन तुझे पूजन करीतो परमेश्वरा नमो, जय जय देवा श्री चक्रधरा नमो, जय जय देवा श्री चक्रधरा. मंगल आरती योगेश्वरा नमो, जय जय देवा श्री चक्रधरा नमो, जय जय देवा श्री चक्रधरा. तुम्हाला फक्त मी चाल सांगितली, आरती तुमच्या सर्वांना माहिती आहे. विडा चक्रस्वामींची आरती, त्यानंतर म्हणायचं काय,
उपहाराची आरती, मग ती कोणती म्हणा, पंचवतार उपहार म्हणा आरोगणेला, किंवा नमो पंचावतार कराहो आरोगणा स्वीकार, किंवा आपण बघा ती आरती म्हणतो हीन दीन मी मज गरीबाचे आरोगणा करीतो, ती पण तुमच्या सगळ्यांकडे ती आहे, चाल सांगतो, हीन दीन मी मम गरीबाचे आरोगणा करी तू प्रभुजी आरोगणा करी तू, बाई साचा पाणी भात आवडीने जीवी तू प्रभुजी आरोगणा करी तू, आबाई साचा उपहार स्वीकारीला त्या परे स्वीकारी तू प्रभुजी आरोगणा करी तू, निळभट्टासी प्रसाद दिदला त्या परी मज देई तू प्रभुजी आरोगणा करी तू, वंशकादी बहु दोष अर्जिले विसरुणी दोषा तू प्रभुजी आरोगणा करी तू, शिशुबंधू हा दास विनवी हृदयासी धरी तू प्रभुजी आरोगणा करी तू, आरोगणा करी तू प्रभुजी आरोगणा करी तू। ही झाली उपहाराची आरती। नंतर स्तवन तुम्ही म्हणतात तुम्ही व माताचे पिता तुम्ही, तुम्हाला माहिती आहे। नंतर आपण वसुदेव वसुम देव ही प्रार्थना म्हणा, किंवा जी तुम्हाला ती तुम्ही म्हणावी। यानंतर आपण दंडवत घालायची आहे। दंडवत झाल्यानंतर आपण सर्वांनी बसायचं, एक गाठी नामस्मरण 15 मिनिटाची 15 मिनिटं, एका गाठीसाठी 15 मिनिटं लागतात। शांततेने एक गाठी आपण सर्वांनी नामस्मरण करायचे, मौनतेने करायचं। हा विधी करत असताना आपण रुमाल बांधून मात्र बसायचा। दुसरी गोष्ट, त्या दिवशी तुम्ही मध्यान्हकाळचा पूजोत्सव आपण करतो आहोत, तर सर्वांनी दिवे मात्र लावायचे। मग किती लावा, 21 लावा, 51 लावा, म्हणजे आमच्या स्वामींचा अवतार कार्य होईल। माठे मागे किती झाले वर्ष पूर्ण, 800 वर्ष पूर्ण झाले। आता हे जे वर्ष आहे 802 दुसरं वर्ष आपण साजरं करतो आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचा अवतार आताही तो विद्यमान आहे। का बरं विद्यमान आहे, स्वामींनी ती विद्या स्वीकारली की नाही, वैस्तंभिनी विद्येचा स्वीकार केला, मग उदयनाथाची जी विद्या होती अपूर्ण ती स्वामींनी पूर्ण करतायत। म्हणून स्वामी 1000 वर्ष आपल्या इथे आहेत, 800 वर्ष पूर्ण झाले, आणखी 200 वर्ष बाकी आहेत। म्हणून तो एक आनंदोत्सव म्हणून आपण प्रत्येकाने दिवे लावायचे। त्या दिवशी आपण प्रत्येकाने आपल्या घरावर मात्र पांढरा ध्वज आपण त्या ठिकाणी लावायचा आहे। अशा प्रकारचं मी तुम्हाला ठिकाणी थोडक्यामध्ये प्राथमिक विधी काय करायचं तो सांगितला। त्यानंतर जरी तुम्हाला दिवसभरामध्ये जर तुम्हाला स्मरण झालं तर चांगलंच आहे। संध्याकाळपर्यंत 16 तारखेला पूर्ण तुम्ही काय करा, 5व्या नामाचं जेवढं तुमच्याकडून स्मरण होईल। आता तरुण तर नाही करू शकत, घरामध्ये काही म्हातारी माणसं असतात, त्यांना काय काम असतं, काही काम नसतं, ते मात्र त्यांनी स्मरण करत बसावं हे लक्षामध्ये ठेवा। अशा प्रकारे आपण स्वामींचा विधी कशा प्रकारे करायचं तुम्हाला मी सांगितलं। आता मात्र आपण स्वामींचा कार्य काय, स्वामींचा अवतार कुठे झाला, कशा पद्धतीने झाला, याचं आपण थोडक्यामध्ये आता वर्णन आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे परमेश्वर या सृष्टीमध्ये धर्मसंस्थापना करण्यासाठी येत असतात। युग परत्वे युगान वेगळे अवतार कार्य होत असतात। शास्त्रामध्ये सांगितलं अनंत अवतार होतात, अनंत अवतार उद्धरण्यासाठी अवतरत असतात। उद्धार म्हणजे काय हो, उद्धार म्हणजे हा जीव जास्त अधोमती
अधगतीकडे चाललेला आहे. मती म्हणजे बुद्धी, गती म्हणजे चाल, रती म्हणजे रमण रूपता. तुम्ही बघा ना, जीवाकडे बघा तुम्ही, लवकर चांगलं करतो का तो? नाही. चांगलं कमी करेल पण वाईट लवकर जास्त करेल. आणि परमेश्वराला या जीवाच्या ठिकाणची ज्या मतित्रय आहे ना, ती दूर करायचं आहे. जी अविद्या आहे ना, आपल्या जीवाच्या ठिकाणी अविद्या नावाची कुवस्तू म्हणजे वाईट वस्तू आहे. तुम्हाला सगळं कशाने व्यापलं माहित आहे का? सगळे अविद्येने आत्मत्वाने तुम्हाला व्यापलं आहे. जिवंतपणे आपण फक्त आपल्या घरामध्ये आत्मत्व आहे की नाही, मेल्यावर आत्मत्व असतं का? पण जिवंतपणे आत्मत्व असतं. आणि अविद्येमध्ये अज्ञान आहे, अविद्येमध्ये अन्यथा ज्ञान आहे, मतित्रय आहे. आणि हेच परमेश्वराला दूर या अविद्येचा छेद करायचा आहे. भगवंताला माहिती एक वस्तू याच्या ठिकाणी अशी चुकीची असल्या कारणाने हा जीव माझ्या आनंदाला पात्र होऊ शकत नाही. त्यासाठी युगपरत्व अवतार झाले. द्वापर युगामध्ये गोपालकृष्ण झाले, त्रेतामध्ये कोण झालं? दत्तात्रेय महाराज झाले. आणि कलियुगामध्ये तीन अवतार झाले, चक्रपाणी, गोविंदपूर बाबा आणि चक्रधर स्वामी. हे अवतार, अवतरणे म्हणजे प्रगट होणे. अवतरणे म्हणजे काय? जो वरचा तो खाली येतो की नाही, त्याला अवतार असं म्हणजे प्रगटणे, त्याला अवतार असं म्हणतात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा जो अवतार कार्य आहे, हे सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचा हा जो अवतार आहे की नाही, हा कसा म्हटलेला आहे? पतित उद्धारक अवतार आहे. परमेश्वर तीन परीने म्हणजे अवतार कार्य करतात. कसं? गर्भ, पतित आणि दवळमुळे. गोपालकृष्ण महाराज, दत्तात्रेय महाराज आणि चक्रपाणी महाराज हे तीन कसे आहेत? गर्भाचे अवतार आहेत. आणि गोविंद प्रभू बाबा आणि हे कोण? चक्रधर स्वामी हे आपलं, सॉरी, गोविंदप्रभू बाबा हे दवडण्याचा अवतार आणि चक्रधर स्वामी हे पतित उद्धारक म्हणजे हरिपाल देवाचं पतित उठवलं. पतित उद्धारक म्हणजे हरिपाल देवाचं पतित उठवलं. कुठे? गुजरात राज्यामध्ये. आता या वर्षीचा चक्रधर स्वामी अवतार दिन कुठे होतोय? कोणतं गाव येते? गुजरातमध्ये वलसाड. हे बघा, वाळविहीर तालुका कपराडा या ठिकाणी जिल्हा वडसाल, अनेक मंत्रीगण, पंथातले आचार्यगण, त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, सरसंघचालक ते भागवत, आधी मग मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्टेटचे लोक सगळे ठिकाणी येणार आहेत. आणि चक्रधर स्वामी हरिपाल, पूर्वीचे कोणते? हरिपाल देव हे एक राजे होते, म्हणजे प्रधानाचे पुत्र होते हरिपाल देव. त्या यांचे माता कोण? विशाल देव. आणि माता कोण? मालिनी माता. हे त्यांचे माता पिता. इकडे चक्रपाणी महाराज यांनी कामाख्या निमित्ताने पुरत्याग केला, म्हणजे ते देव म्हणजे ते पूर सोडून दिलं. परमेश्वर हे पुरामध्ये अवतरतात, सांगितलं ना, मनुष्य विषामध्ये अवतरतात, मायापुरामध्ये अवतरतात, आई बघा उद्धरणामध्ये विष धारण करतात. इकडे हरिपाल देव नावाचे एक राजे मृत्यू पावलेले होते. कुठे? गुजरातमध्ये, गुजरात प्रांतामध्ये. आणि तो त्यांचे जे राजे होते, वडील, ते हुशार होते. त्यांनी सगळीकडे चौकशी केली की माझ्या मुलाला खरंच मरण आलं का? कारण पूर्वीच्या काळी सिद्ध साधक लोक असं आत्मकुत्री ठेवायचे आपल्याला, त्याच्यामध्ये प्रवेश करायचे, त्यांना उपभोग घ्यायचा राहायचा ना. श्रीमंत राजे लोक आहेत, मग हे काही जे तपस्वी होते की नाही, ज्यांचे साधना वगैरे राहायची, तंत्रमंत्र करणारे, अशा कामं करायचे. त्यांनी सगळीकडे बघितलं, असं काहीच नाही कुठं. मग ते झाल्यानंतर त्याच वेळेस घटना घडली. हरिपाल देहाच्या देहामध्ये
चक्र पाणी महाराज ईश्वरी अवतार होते, त्यांनी हरिपाल देहाच्या देहामध्ये प्रवेश केला। कोणी केला? चक्र पाणी महाराजांनी प्रवेश केला। आता हरिपाल ते मृत्यू पावले म्हणून त्यांना शरणावर ठेवण्यात मध्ये आलं। आता शेवटचा एक विधी असतो बघा, तो मुलगा बापाला पाणी पाजतो किंवा बाप मिळतो मुलगा बापाला पाणी पाजतो। आता तो पिता गेला तिकडे शेवट त्याला पाणी पाजायचं। एक समाज भी किती विचित्र आहे बघा, की जिवंत पाणी पाणी देणार नाही, मेले की म्हणतात बापाला आता शेवटचं पाणी तरी पाज असं म्हणतो की नाही आपण? जिवंत पाणी पाणी दे रे, पाणी दे रे तरी पाणी देत नव्हता, पण मरणाकाळी मात्र ते मडक्यामध्ये पाणी घेतात, मग त्याला काहीतरी होल पाडतात, मग त्याला धार मारतात, पाहतो की नाही आपण? कर्मराठीमध्ये आपण पाहतो। जिवंतपणी काही करायचं नाही, मृत्यू लोकांना पुळका येतो। आता शेवटचा हा भाग बघायला गेला, कोण? तो राजा। आणि मग वस्त्र हलिन्नले, तिथे काय शब्द येतो? वस्त्र हलिन्नले। मग ते वस्त्र असं हलत आणि मग कुमरू जियाला, कुमरू जियाला, सगळीकडे ही वार्ता समजते। जिथे दुःखाचं वातावरण होतं तिथे आता मंगलवाद्य वाजायला लागले। कुठे? त्या स्मशानामध्ये। का? राजाचा पुत्र जिवंत झाला, प्रधानाचा पुत्र जिवंत झाला, आमचा राजा जिवंत झाला, अशा प्रकारे हरिपाल देव जिवंत झाले। आणि झाल्यानंतर कुणी प्रवेश केला होता देहामध्ये? चक्रपाणी महाराजांनी। परमेश्वर अवतारते होते, त्यांनी देहामध्ये प्रवेश केला। परमेश्वर कुठे असं काही करू शकतात? त्यांना ते पूर घ्यायचं होतं पुन्हा, परंतु ते काय चरित्र संदर्भाला भोपाला हो केला। चक्रपाणी महाराज काय स्वामी सांगतात ना, चक्रपाणी महाराज काय म्हणतात, म्हणजे जर त्या पुजाऱ्याने जर तो निक्षिप केला नसता आम्हाला त्याच पुरामध्ये प्रवेश करायचा होता, पण भोपाला हो केला म्हणून आम्ही यांच्या देहामध्ये प्रवेश केला। चरित्रामध्ये संदर्भ येतो। अशा प्रकारे मग ते आलं, मंगळवाद्य वाजू लागलं, सगळं आनंदी आनंद झाला। आणि मग त्याच हरिपाल देवाला ते घरी आणण्यात आलं। पुन्हा तिने ते आपलं सीन समजते, त्यांची राणी ती कोण? कमळाईसा। त्यांनी पुन्हा ते काय म्हणतात, काय भरतात ते सेन बाया काय, सौभाग्य सेंदूर, हा ते कुंकू लावलं, त्याच्यामध्ये बांगड्या घातल्या, सगळ्या गोष्टी केल्या, कारण माझा पती जिवंत झाला। ते कधी पती होते का ते आता? नव्हते, पण तसं ते समजायचे ना, आपला पुत्र जिवंत झाला। असं गोपालकृष्ण महाराज होते, ते देवाला काय समजायचे? यशोदेव देव की हा कोणतरी आपला राजाचा आहे, आपला पुत्र आहे। परमेश्वर त्यांना माहिती नव्हतं ना, तसं यांना वाटायचं, जीव अज्ञान आहे ना। आणि मग ते सगळं सुरू झालं। राजा फार हुशार, प्रधान फार हुशार होता, कारण की राजापेक्षा कधी पण प्रधान हुशार असतो, म्हणून तो राज्यकारभार करतो। कोण? प्रधान। तुम्ही ते खेळतो ना वजीर, म्हणतात ना प्रधान नाही मेला पाहिजे, त्याला किंमत असते ना तिथं। राजा मेल तर चालेल, प्रधान नाही केला पाहिजे, कारण प्रधान हुशार असतो, तो हुशार होता। त्यांनी सगळीकडे पाहिलं, कोहंकी दऱ्या डोंगर, कुणी कुठे आत्मा ठेवलाय का, खरंच आपला पुत्र आहे का हा? आणि मग स्वतःच्या सुनेला सांगितलं, मग त्याच्या पत्नीला, यांना विचार हे कुठं आहे का, तुम्हाला आठवतं का? आता शेवटी ते ईश्वर अवतार त्या पुरामध्ये होते, देहामध्ये, सगळं सांगायचे, हो इथं ते होते, ते होते, ते होतं। आणि मग आमच्या स्वामींनी जसं हरिपाल देवाला जो खेळण्याचं व्यसन होतं, त्यांनी पण व्यसनाचा अंगीकार केला। गोपाळने आण घ्यायची, गोपाळ मंत्राची दीक्षा घेतली होती ना त्यांनी, म्हणजे काही पण सांगायचे, मी हे करेल तर मला गोपाळांनी आण, म्हणजे काही झालं ते गोपाळ कृष्णाची शपथ घ्यायचे। कोण? हरिपाल देव। असताना पूर्वीचं सगळं आपल्याला सांगितलं, परमेश्वर ज्याच्या देहामध्ये प्रवेश केला त्याचे सगळं देहधर्म जीवधर्माचा स्वीकार करतात। देहधर्म म्हणजे काय? खाणे पिणे चालणे बोलणे अष्टस्वभाव स्वीकार करतात। जीवधर्म म्हणजे काय? तोखणे विरोखणे, तोखणे म्हणजे तोषणे, विरोखणे म्हणजे रागे। परमेश्वर सुद्धा काय करतात? स्वीकार करतात। तसं या ठिकाणी आता यांनी काय अंगीकार केला? लोकांना प्रश्न पडतो ना, देव होते जीव खेळायला गेले का? नाही, त्यांनी ज्यांचा राज्याविषयीमध्ये स्वीकार केला त्या देहाचे गुणधर्म त्यांनी अंगीकार केलेला आहे। परमेश्वर काही निमित्त करायचं असतं ना, आता जायचं म्हणजे पुढे आता येतो संदर्भ। मग एक दिवस काय झालं, आता हे पूर्वीसारखे आपले राहायला लागले, जू खेळायला गेले, राजे होते। एक दिवस मुद्दम सगळं जुवामध्ये ते सगळं ते हरले। जुवारी म्हणतात, आम्हाला आत्ताच आमचं कर्ज आम्हाला द्या, आमचे पैसे आम्हाला द्या। त्यांनी सांगितलं, मी जर दिलं नाही
तर तुम्हाला मी गोपाल शपथ घेऊन सांगतो मी दिल्याशिवाय पाणी सुद्धा पिणार नाही। ते म्हटले नाही नाही जुईची जुई भुईची भुई आत्ताच्या आत्ता आम्हाला द्या बाकी मला काय सांगू नका। मग गेली त्यांची पत्नी कमलाई सावती पत्नीकडे गेले त्यांनी सांगितलं तुझे दागिने जे आहेत की नाही ते मला दे। नंतर वडिलाला की तुला मी सगळं बनवून देतो परत त्यांनी सांग नाही नाही माझ्या बापाने केले मी तुम्हाला कसं देऊ आता बाय नसतं की नाही बापा तुला तिला लई म्हणजे बापाचं हे असतं एखादा असला नवरा संकटाचा त्यांना दे ग नाही नाही माझ्या बापाने केलं म्हणते ते तुम्ही अगं तुला मी परत करून देतो पण ते काय मानत नाही असंच झालं या ठिकाणी। ते म्हटलं नाही नाही माझ्या वडिलांनी केले तुम्हाला देणार नाही मग उदासीनता आली मग काहीच घेतलं नाही पाणी पिलं नाही जेवण केलं नाही। त्यांचे वडील संध्याकाळी आले कोण विशालदेव ते आले आले विचारायचे हरिपालने भोजन केलं का आणि इकलता एक होता ना तो आता तो जिवंत झाला मग किती हे वाटणार नाही केलं म्हणे का नाही केलं मग सगळी घटना सांगितली। ते म्हटले बा हे तुझं नाही आहे का तुझंच तर हे म्हटलं ना सगळं हे राज्य तुझं आहे संपत्ती तुझी तू द्यायचं ना म्हटले उचलून सगळं पण परमेश्वराला आता उद्धरण्याचे तळमळ लागले होते काही निमित्त करावं लागतं की नाही आणि मग हट्ट धरला की मला आता रामयात्रेला जायचं काय हट्ट केला मला रामटेकला जायचं होते कुठे गुजरात मध्ये जाधवाचं आणि यादवाचं लागलं होतं युद्ध तुम्ही जाधवच आहे ना माझं पण कर्मठे पूर्ण जाधवच आहे बरं का पूर्वी तिकडचं जाधवांचं आणि यादवाचं लागलं होतं युद्ध आणि मग युद्ध लागल्यानंतर आईला खूप काळजी ते सांगायचे अरे आम्ही पुरोहितद्वारे पाठवू पूर्वीची राजे लोक जर काही करायचं असेल तर त्यांचे जे पुरोहित असतात ना पुरोहित त्याला पुरोहित म्हणतात जे मधले काम करणारे तसं प्रकारे विधी करतात राजाचा एक पुरोहित असतो निरोप देणारा चिठ्ठी आणणारा काही देणारा तो पुरोहित असतो असं ते पुरोहितद्वारे आम्ही करतो म्हटलं नाही नाही मलाच जायचं म्हटलं मग रामयात्रेचं निमित्त केलं संदर्भ फार मोठा आहे पण आपलं शॉर्टकट ऐकायचंय मग रामयात्रे निमित्त केलं उदासीनता स्वीकारली आणि पवेच्या निमित्ताने निघाले त्यांच्यासोबत 16 सेवक दिले हडपी सागळीया मोर्चल परचल करणारे विडा देणारा अंग म्हणजे सराव देणारा बरेच चरित्रामध्ये आलेले आहेत चौरीधारू असे अनेक सेवक दिले आणि मग दिल्यानंतर दरकोस दर मुक्काम करत स्वामींनी काय केलं एक एक सेवक तिकडे पाठवायचा जा घरी सांगा आता पूर्वी काही फोन नव्हते ना जा आम्ही सुखरूप आहोत करता 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 सगळे सेवक पाठवून दिले सगळं पाठवून दिलं राज्य तिकडेच ठेवलं आपलं सॉरी सैन्य तिकडेच ठेवलं आता भरपूर लवाजा दिला होता ना आणि मग कुठे आले रामटेकला आले रामटेकला आल्यानंतर दोन जे सेवक होते ते फार मात्र आवडी होते त्यांना ते स्वामींना कधी सोडत नव्हते कारण राजा होते त्यांना सोडत नव्हते आणि मग एक दिवस काय झालं मध्यान्ह रात्री त्यांना लागली निद्रा कोणाला सेवकांना आणि मग आमचे स्वामी रात्रीच उठले तिथेच कपडे बदलले आणि एक धोतर अंगावर घेऊन श्री मुगुटी एक कमरला एक डोक्याला घेऊन राज्यभिषेक टाकला आणि कुठे गेले वृद्धपूरमध्ये गेले आणि मग ते सेवक जो दोन होते इतकी तळमळ करायला लागले कुठे काय तळमळ तळमळ कुठे गेले पाण्यासारखे तडफडले आणि स्वामी सांगतात बाईसा महादेवाचे बाबा एवढी तळमळ करू लागले मग त्यांना काय झालं बाई तयासी मंतसे राशी झाली त्यांना जीवनामध्ये काही कमी पडणार नाही हो त्यांचं प्रतिकारण तर पुढे जाणार की नाही त्यांना काय माहिती काय देव होते म्हणून आपला राजा होता म्हणून त्यांनी तळमळ केली की नाही त्यांनी पण त्यांची प्रतिकारण तर पुढे वाढणार ते खूप बघितलं गेले निघून आमचे स्वामी राज्याभिष टाकून कुठे आले वृद्धपूरमध्ये आले वृद्धपूरमध्ये आल्यानंतर तुम्हाला तुम्ही केलं आहे का वृद्धपूर बघा तिथे शक्तिस्वीकार स्थान आहे इकडे गोविंदप्रभावांनी तिकडे स्वामीने शक्तिस्वीकार केला आणि आल्यानंतर मग आता ते सर्वज्ञ होते ना ईश्वरावतार होते गेले आणि गेल्यानंतर श्री गुरुभावापासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला म्हणजे आपल्या भाषेमध्ये गुरु केला पराण्यावर म्हणजे चक्रपाणी महाराज कोण होते अवरदृश्य होते आणि गोविंदप्रभू बाबा हे परदृश्य अवतार होते पर आणि अवर दोन्ही मिळून झालं उभय दृश्य अवतार
काय त्याला काय म्हणतात उभयदृश्य अवतार म्हणजे सर्व शक्तीने परिपूर्ण उभयदृश्य अवतारच्या स्वामीचे स्वामी शक्ती स्वीकार केली भावांना गुरु केलं घे म्हणे चक्रा होय म्हणे स्वामींचं नामकरण रुद्रपूर मध्ये चक्रधर स्वामी आमच्या बाबाने त्यांच्या गुरुने त्यांचं काय केलं नामकरण केलं तेव्हापासून आपण त्यांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असं म्हणतो सर्वज्ञ का लागलं सर्व जाणतात तो सर्वज्ञ ना म्हणून त्याला सर्वज्ञ असं म्हटलेलं आहे मग ते तिथे लागलं कुठे रुद्रपूर मध्ये नामकरण झालं ज्ञानापाठी वैराग्य बघा परमेश्वर आपला टप्पे सांगितले तुम्हाला उद्धरणाच्या मार्गाला जायचंय का पहिलं ज्ञान फार महत्वाचं आहे ज्ञान कसं पाहिजे परिपूर्ण ज्ञान पाहिजे विधी निषेधाचं ज्ञान आपल्याला पाहिजे की नाही आता ईश्वर धर्म तुम्हाला आचरण करता तुम्ही कर्मराठीमध्ये आहात तर देवपूजा कशा करायची याचं पण ज्ञान पाहिजे स्मरण कसं याचं पण ज्ञान पाहिजे की नाही विशेष कसा करावा उपहार कसा दाखवायचं पण ज्ञान पाहिजे की नाही आपण गेल्या 2 वर्षापासून अमृत प्रवर्तक ग्रुपच्या माध्यमातून आपण शिकलो की नाही या गोष्टी आधी होतं का तुम्हाला एवढ्या गोष्टी टिपिकल नाही फक्त कान फुकले पवित्र झाले पण देवपूजा कशी करावी प्रसाद कसा करावा स्मरण कसं करावं दंडवत कसा करावा दंडवत कसे घालावे आपण शिकलो की नाही निरूपणाच्या माध्यमातून ज्ञान फार महत्वाचं आहे ज्ञान शक्तीचा स्वीकार केल्यानंतर आता वैराग्य करायचंय म्हणून आमचे स्वामी कुठे गेले सालबर्डीच्या जंगलामध्ये गेले किती वर्ष राहिले स्वामी तिथे 12 वर्ष राहिले कुठे सालबर्डीच्या जंगलामध्ये स्वामी आमचे 12 वर्ष राहिले आणि 12 वर्ष राहून त्या ठिकाणी वैराग्य केलं देवाने स्वतः केल्यानंतर सांगितलं की नाही आपल्याला म्हणून ज्ञानाशिवाय वैराग्य करता येतं वैराग्य एवढं सोपं नाहीये वैराग्य म्हणजे नेमकं काय संयमित करणे इंद्रियांना संयमित करणे आपल्या वासनेला संयमित करणे याला म्हणतात वैराग्य एखादा पदार्थ आवडतो तो संयमित करणे याला म्हणतात वैराग्य लक्षामध्ये तू म्हटले गुड घेत की पदार्थ घातले म्हणजे वैराग्य झालं नाही इंद्रियांना संयमित करून तो पाळणं याला म्हणतात वैराग्य विरमता गुण एकसा एक विषा नाम आहे क्रिया नाव आहे की नाही दोन्ही पैकी वेश आणि वैराग्य आणि क्रिया पण दोन्ही पैकी लक्षामध्ये ठेवा लक्षामध्ये जर माझ्या अंगावर कपडे असतील मी का वैराग्य नाही का आहे का वैराग्य तुमचं अंतर्मनाशी निगडीत आहे बरोबर म्हणून ज्या ज्या पदार्थाचा जिथे तुमचं मन रमत तिथून वेगळं होणं याला म्हणतात वैराग्य वैराग्य आमच्या स्वामी जाऊन केलं कुठलं काय जवळ होतं काही नव्हतं ज्ञानापाठी वैराग्य उपज ज्ञान झालं की वैराग्य उत्पन्न होत असतं म्हणून पहिलं काय सांगितलं ज्ञान कारण ज्ञानाशिवाय या जीवाचं अज्ञान दूर होईल का हो नाही होणार कारण जीवच अज्ञान आहे ना मुळातच म्हणून देवतेची भक्ती का करू नये जीवाची भक्ती का करू नये ठीक ज्ञानाने प्राप्त होतं की नाही स्वामींनी साळबर्डीच्या जंगलामध्ये गेले तिथे राहिले आणि कोणाचा उद्धार केला हो मुक्ताबाई किती वर्ष राहिली ती ती सुद्धा 12 वर्ष कुठे होती सालबर्डीच्या जंगलामध्ये होती काय खाऊ घातलं देवाला तिने कंदमुळे दिली काय दिलं कंदमुळाची आरोगणा दिली कोणी मुक्ताबाई सालबर्डीचे आम्हाला चरित्र महत्वाचं आहे म्हणजे बघा स्वामी सुद्धा काय केलं त्यांचा तिथे उद्धार कार्याची सुरुवात झालेली आहे आपण त्या ठिकाणी आपण पाहतो की स्वामींनी या जगाला अहिंसा परमधर्म सांगितला जगाच्या पाठीवर मानव संप्रदाय असा पंथ आहे की तो काय करतो कुठली हिंसा करत नाही कुठल्या प्राण्याची नाही कुठल्या माणसाची नाही कुठलीच नाही तुम्हाला माहिती आहे ना कुठली हिंसा तो करत नाही आणि मग अहिंसा परमधर्म आपल्या पंथाचा ध्वज बघा तुम्ही कसा येतो पांढरा शुभ्र आहे त्याच्यावर काय आहे सुदर्शन चक्र आहे आता 17 तारखेला हे सविस्तर मुद्दे तिथे मी मांडणार आहे आपला आता अवतार दिन अडगावला आपली पोती मग सुरुवात आहे ते मी सविस्तर मुद्दे मांडले तिथे काय आहे शुभ्र आपला शुभ्र हा रंग सापरी चक्र सुदर्शन हे त्यावरी दर्शवी ज्ञान खुणेचा धडा आमुचा भारत भूवरी झेंडा फडके भारत भूवरी झेंडा अहिंसा परमधर्म आज
हजारो वर्षापूर्वी आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामींना संपूर्ण मानवजातीला सांगितलेलं, बाबांनो कुठल्या प्राण्याची हिंसा तुम्ही करू नका, हे आमच्या स्वामींनी आम्हाला तेव्हा सांगितलं. संदर्भ चरित्रामध्ये येतो की ससा साल मडी जंगलामध्ये एक ससा होता, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मग त्याला पारधी पाठीमाग लागले, कुत्रे पाठीमाग लागले, तो ससा स्वामींच्या मांडीखाली जाऊन बसला. का बसला? ते पण माणसं होते, हे पण माणसं होते की नाही, पण त्याला कळलं हे मनुष्य मला अभय देणार आहे आणि हे माणसं मला भयमुक्त करणारे आहे. बाबाने सांग, भयातची हे विश्व जगावे प्रसन्न भावे जन हे अगवे कश्मळ सारे दूर करा चक्रधरा नमो योगेश्वरा. अभयातची हे विश्व जगावे, विश्व कसं जगलं पाहिजे, अभय जगलं पाहिजे ना. आज प्रत्येकाला भीती आहे की नाही? प्रत्येक राष्ट्राची प्रत्येकाला भीती, तुम्हाला घराघरामध्ये भीती आहे की नाही? भीती ससाची सुनाला भीती आहे की नाही? आज सुनाची ससाला पण भीती, कधी मलाही बाहेर काढ आहे. प्रत्येकाला भीती आहे. आज कोण आपल्याला घात करेल, आपल्याला भीती आहे की नाही त्या गोष्टींची? आज कोणी भयमुक्त आहे का? नाही. जो परमेश्वराचा सन्निधान करतो तो मात्र भयमुक्त राहू शकतो. आज आपला उपदेशी वर्ग आहो, आपल्याला कुठल्या भीती घाबरायची गरज आहे का? नाही घाबरायची? तुमच्याकडे आम्ही तुम्ही गाठी करता, पण कोण करेल तर घाबरायची भीती नाही बरं का? फक्त आहे पंथामध्ये करत काहीच नाही तर त्याला होणारच तसा गोष्ट. मग स्वामींनी संपूर्ण समाजाला अहिंसा परमधर्म शिकवला. सूत्र कोणाला सांगितलं? चरित्रामध्ये पहिलं वचन कोणतं आहे? जो आम्हाला शरण येतो आम्ही त्याला कधी मरण देत नाही. ससानिमित्त करून जर आमच्याकडे कोणी आला, स्वामींना म्हणायचे जसं भगवंत म्हणतात ना, सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. स्वामी पण काय सांगतात? जो आम्हाला शरण येईल त्याला आम्ही कधी मरण देणार. मरण म्हणजे काय? देवताच नरकाची भीती नाही, कुठल्या कुवणीची भीती नाही. जो देवाला अनुसरला, जो देवाचं म्हटल्याप्रमाणे करतो, त्याला त्रिंची उणी नाही, त्याला देवता फळ नाही. आहे का काही? नाही. कुठल्या झाडाची उणीत जावं लागणार नाही, कुठल्या पशु पक्ष्यांची उणीत पण त्याला जावं लागणार नाही. पण कधी? जो स्वामींना अनुसरला, म्हटल्याप्रमाणे केलं त्याला बरं का? फक्त अनुसरण फायदा नाही, दीक्षा घेऊन फायदा नाही, हे लक्षामध्ये ठेवा. लोकांना काय वाटतं? दीक्षा घेतल्यामुळे सगळं झालं, पुढे आचार करावा लागतो, हे करावं लागतं. म्हणून कुणीही राहो, तुम्ही राहो की आम्ही राहो, आचार करावा लागतो. जो अनन्य भावी शरण जातो स्वामींना, भगवंताला, भगवंताला मरण देत नाही. ससा पहिलं सूत्र आदिवासी माणसाला सांगितलं, तिथे कुठला डॉक्टर नाही, कुठला इंजिनियर नाही, कुठला शिकलेलं नाही, काहीच नाही. अहो त्यांना ते समजलं ना, परंतु आमच्या लोकांना आज ते समजलंच नाही. आज तुम्ही बघा किती प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये प्रचंड हिंसा वाढलेली. काय झालं? संस्कृती बिघडली, मूल्य नाही समजलं. अहिंसा परमधर्माचं स्वामींनी पहिला शिकवला. दुसरी गोष्ट, ईश्वराला प्रत्येकाची कणव आहे, कारण की सग जयगणिता कोण आहे? सगळा परमेश्वर. जगाचा अध्यक्ष कोण आहे? परमेश्वर. आपण अध्यक्ष आहोत का? आपण अजिबात अध्यक्ष नाही, आपण फक्त त्याचे सेवक आहोत. म्हणतो ना, मी धमका अध्यक्ष, मी धमका मंत्री, मी संघटक मंत्री, कुठलाच कोणता मंत्री नाही. इथं एकच मंत्री, तो म्हणजे आमचा परमेश्वर. बरोबर. देवच मह्याध्यक्षीन प्रकृती, हो माझ्या अध्यक्षतेखाली माया काम करते. बरोबर. आपलं पद कसं आहे? काळकाळ संपला कळखुडची खाली. देवाचं हे जो पण सृष्टी तोपर्यंत भगवंतचा अध्यक्ष आहे. सगळं देवता जेवढ्या काही 81 कोटी 26 लाख हे त्याच्या सगळ्या कोण काम करणाऱ्या दाशी आहे. बरोबर. ओळखण्यात आला म्हणतात. आणि मग सर्वानुभूती परमेश्वराचं आत्मत्व आहे. स्वामी चालले होते फिरत फिरत, कुठे गेले? किष्किंध पर्वत आंध्र प्रदेशाकडे, तिथे गेले. आणि गेल्यानंतर एक घोडतूर नावाचा शिष्य होता, तो जर त्याला तपसाधना त्याची होती, तो विद्यावंत होता. एका बाईकडे गेला, त्याने गरम आंबील टाकली आणि सगळं त्याने वळणीला हात पुसला, जळजाव म्हटला, सगळा गाव जळाला. स्वामी तिथे उदास झाले आणि आपल्या गुरूंच्या भेटीसाठी रुद्रपूरला आले. परमेश्वर असा आहे, जर तुम्ही किडा जरी मारला
तर ईश्वर दुखवतो, जाणूनबुजून बर का तप असं किती पण हिंसा आपल्याकडून होते, परंतु म्हणून आपल्यामध्ये काही प्रज्ञा ते प्रशील करण्याची पद्धत आपण प्रसंग उठतो की नाही. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, देवाचे दोन आणि दोन काय तंत्र घालायचे, प्रसवाचे घालायचे. आपण सांगितलं की ऑडिओच्या माध्यमातून लोक घालतात, म्हणून तो प्रसव होतो तर मोडायचा असतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्हाला अंशीची पहिली शिकवण दिली. त्याच काळामध्ये कर्मकांड, अंधश्रद्धा, अनेक रूढी त्या काळामध्ये पसरलेल्या होत्या. म्हणजे शूद्रांना मान नव्हता, फक्त ब्राह्मणांनीच करायचं, ब्राह्मणच हे करायचं, खाली जातीने धर्मच करू नये, स्त्रियांनी धर्मच करू नये, हे फार मोठं स्तोम त्या काळामध्ये माजलेलं होतं. स्वामींनी त्याच्यावर सुद्धा गोष्टीवर काय केला, प्रहार केलेला आहे. स्वामींनी ठणकून सांगितलं की सगळ्यांना मोक्षाचा अधिकार आहे. त्या काळामध्ये कसं होतं, स्त्रीने फक्त चूल आणि मूल सांभाळायचं, स्त्रीला मोक्षाचा अधिकार नाहीये. गीतेने पण अधिकार दिला की नाही भगवंताने, तोच अधिकार आमच्या स्वामींनी पुढे दिला. सगळ्यांना अधिकार आहे ना मोक्षाचा, इथे पुरुष स्त्री असं कोण नाही, फक्त पुरुषांनाच आहे, बाईला अधिकार नाही असं नाही. स्त्रियांना सुद्धा आमच्या स्वामीने काय दिला, समान अधिकार दिलेला आहे. जसं आपण म्हणतो पैठणचं चरित्र आहे, ते स्वामींच्या पुढे स्त्रिया सगळ्या बसलेल्या होत्या. सारंग पंडित काय म्हणतात, बसले म्हणे गुलगुल करत स्वामींच्या देवासमोर, म्हणे यांना पाठवा म्हणे तिकडे आंध्र प्रदेशमध्ये साळी काढण्यासाठी. स्वामी ईश्वर सर्वज्ञ होते, स्वामींनी सारंग पंडितांच्या मनामधलं ओळखलं आणि बोलवलं, म्हटले पांड्या जा पाण्यामध्ये उभं राहा. ते म्हटले काय झालं देवा, का बरं, म्हटले तुम्ही जो मनामध्ये विचार केला यांना म्हणे कांडण काढायला पाठवा, का त्यांना मोक्ष अधिकार नाही का, तुमचा जीव यांचा काही जीवली आहे का, हे काही पशु आहेत का. सारंग पंडितांना स्वामींनी अर्ध्या पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये उभं केलं. कोणी घेतले स्त्रियांचा कैवार, स्वामींनी घेतला. आज महात्मा फुले मोठे झाल्या, सावित्रीबाई मोठ्या झाल्या, पण त्यांचे गुरु कोण, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. आज गाडगे बाबा मोठे झाले, पण त्यांचे गुरु कोण, चक्रपाणी महाराज. स्वच्छता अभियान कोणी शिकवलं पहिलं, चक्रपाणी महाराजांनी शिकवलं, बरोबर आहे की नाही. ह्या गोष्टी समाजाला माहितीच नाही. आज आमच्या स्वामीमुळे, आज माणभाव पंथामुळे आपण सर्वजण मराठी बोलतो लक्षामध्ये ठेवा. आज म्हणतात मराठी माया फुली, आज सगळे मराठी मुद्दा पेटला की नाही, मराठी बोला, मराठी बोर्ड लावा, चाललं की नाही सगळे धुमाकूळ जिकडे तिकडे. याचा मराठी बोला कोणी सांगितलं, आमच्या स्वामींनी सांगितलं, आचार्यांनी सांगितलं. जेव्हा केशरजवा संस्कृतमध्ये स्तोत्र रत्नमाल नावाचं स्तोत्र करतात, नको गा केशव देवा माझ्या म्हाताऱ्या नागवतील, मला देवाची आज्ञा आहे मराठी सगळं पाहिजे. जर स्वामी नसते, स्त्रियांना मोक्षाचा अधिकार नसता, का संगीत सवित संगीताबाईच नाव सविताताई, तुम्ही बसला गेलच्या बरोबर बसला शकला असता का, आज नसता. मग कोणी अधिकार दिला तुम्हाला, हा स्वामींनी अधिकार दिला, हो की नाही. मग आज वरद बसला, उद्धव बसला, अधिकार झालाच की नाही त्यांचा, म्हणजे का झालं हे आमच्या स्वामींनी आज हजारो लाखो वर्षापूर्वी शिकवण दिली, ठणकून सांगितलं सगळ्यांना तो अधिकार आहे. म्हणून आज तुम्ही महिला कुठे चालल्या, आता आज हवेमध्ये चालला की नाही, महिला पण म्हणजे महिला पण विमान चालवतात. एक ती महिला काय गेली, कोणती जी अंतराळ गेली ना ती, काय तिचं नाव, ती चावला, झाले की नाही. आज महिला आमची कोण आहे, राष्ट्रपती महिलाच आहे की नाही, आदिवासीच आहे की नाही ती बी. मग आणि स्वामींनी पहिलं सूत्र आदिवासाला सांगितलेलं आहे, लक्षामध्ये ठेवा. आज स्वामी नसते तर अधिकार मला नसता, म्हणजे अहिंसा परमधर्म सर्वश्रम भावता विषमता आमच्या स्वामीने दूर केली. अहो मातंगाचा लाडू ग्रहण केला, कुठे ग्रहण केला, वृद्धपूर ठिकाणी केला. कोणी, आमच्या बाबांनी, आमच्या स्वामींनी पहिला प्रहार सांगतात की जो होता ना मातंग, जो पदार्थ आणून ठेवायचा त्या द्रोणामध्ये क्षेत्र खास ठिकाणी वृद्धपूरला, तो सुद्धा मातंग समाजाचाच होता. कोण होता, मातंग समाजाचा तो होता. दररोज तो द्रोणामध्ये बोरा आणायचा, हरभरे आणायचा, काहीतरी आणून ठेवायचा. आमचे बाबा दररोज तिथे आरोपणा करायचे. मातंगाचा पहिला लाडू कोणी खाल्ला, आमच्या स्वामींनी खाल्लेला आहे.
स्वामींनी सगळी विषमता जाती भेदता सगळनष्ट केली. आज तुम्ही पाहता समाजामध्ये किती डोकेफोड झाली लोकांची. आज लोक म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांनी हे दिलं, ठीक आहे, पण त्यांचे गुरु कोण आहे? आमचे सर्वज्ञ चक्र स्वामी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मानव पंथाचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी सांगितलं धर्म जर कोणता श्रेष्ठ तो म्हणजे महानुभाव पंत. बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य त्यांच्या संविधानमध्ये त्यांनी लिहून ठेवलंय बरं, काही वाक्य आहे आत्ता पण ते आहे. थोरांच्या हातून महानुभाव पंत एक आहे ते बाबा आंबेडकर बाबासाहेबांचं हे वाक्य आहे. म्हणजे हा जो महानुभाव पंत आहे की नाही जगाच्या आपण सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून आज महानुभाव आहेत म्हणून आम्ही मराठी बोलतो. आज आम्हाला सगळं शास्त्र समजतं कशामुळे? फक्त आम्हाला स्वामींची कृपा आमच्यावर आहे. म्हणजे जसं परमेश्वर अवतार ते होते, परंतु त्यांनी समाजासाठी काय केलं हे पण तुम्हाला मध्य ठिकाणी मी सांगतो. आणि म्हणून सांगितलं वाईट चिंतन करू नका, मुंगी पण तुमच्याने मेली नाही पाहिजे. हा आमचा महानुभाव पंत अशा प्रकारे शिकवून देणार आहे. अशा प्रकारचं हे तत्वज्ञान स्वामींच्या मुखातून अनेक सूत्र बाहेर पडले. स्वामींनी अनेक दृष्टांत अनेक कथा सांगितल्या स्वामींनी, हो की नाही? आणि म्हणून आम्हाला हे करत असताना अवतार दिनाच्या निमित्ताने आम्हाला काही अशा भरपूर काही लीळा आहेत, लीळांची मला आठवण करायची. मग तुम्ही डोमेग्रामच्या लीळा आठवा, तुम्ही पैठणच्या लीळा आठवा. असं स्वामींनी त्यागाचं महत्त्व सांगितलं. त्याग केल्याशिवाय परमेश्वर काही प्राप्त होतं. जसं त्याग देसा खेई गोईचा, हो की नाही? स्वामीने आम्हाला शिकवण सांगितली कुठल्या पदार्थामध्ये आसक्ती आपण काही ठेवायची नाही. चरित्रामध्ये एक संदर्भ येतो, तो सांगतात ना, हो एकांकामधलं चरित्रे तुम्हाला या राजाचा राजा म्हटले, प्रसन्न झाला, त्यांनी वाखरीची थैली आणली आणि स्वामीसमोर झेलायचा, स्वामीकडे बघायचा. ती थैली त्याने खाली ठेवली स्वामींच्या चरणाजवळ. मग स्वामी त्या अंगठ्या तो अंगठ्याकडे बघायचे आणि त्या पिशवीकडे बघायचे. त्याने सांगितलं जसं माती तसं आम्हाला ते आहे. निस्पृता आम्हाला स्वामींनी शिकवलेली आहे. साधकाला काय सांगितलं स्वामींनी? जसं आलिंबन नाही करायचं, जेच वस्त्र पांघरायचं तेच वस्त्र आथरायचं. म्हणजे स्वामींनी सांगितलं एकत्र खानपान करा, एकत्र कुटुंब पद्धती आम्हाला स्वामींकडून शिकायला भेटते. आज आज आपल्यामध्ये असं राहिलं का? इथं बायको जेवतो, इथं पोरग जेवतो, इथं सून जेवतो, सून पाहिजे नवरा जेवतो, आहे का कुठं? नाही. आम्हाला सांगितलं तुम्ही मार्गामध्ये हजार लोक आमच्या एका पंक्तीला बसतात की नाही? जसं आपण आता सगळे घरामध्ये आपण एका पंक्तीला बसलो की याला काय म्हणतात? एकत्र खानपान करायला सांगितलं. आम्ही स्वामींनी सांगितलं की नाही? आम्हाला स्वामींनी सांगितलं. आरोग्य आम्हाला स्वामींनी शिकवलं. आम्हाला स्वामींनी वर्तन शिकवलं. आमचे स्वामी सकाळी उठत फिरायला जायचे. डॉक्टर लोक तुम्हाला सांगतात सकाळी फिरायला जा. स्वामीने आम्हाला आहार सांगितलं, किती आहार घ्यायचा. स्वामी सांगतात ना, जेवढी तुम्ही पिशवी तेवढी तुमची होणार आहे. ना आपण प्रत्येकाने आहार सुद्धा मपीत आणि कमीच घेतला पाहिजे. हे पण कुठे शिकलो आम्ही? आम्हाला स्वामींनी सांगितलं. स्वामीने सगळं सांगून ठेवलेलं आहे, फक्त आपण त्या गोष्टी अंमलामध्ये. तुम्हाला तर माहिती आहे का, नवीन एक आता आलं, डॉक्टर लोक सांगतात श्री चपाती का श्री भाकरी का, ज्याला बीपी शुगर आहे त्याचा कंट्रोलमध्ये राहतो. आमच्या स्वामीने सूत्रामध्ये सांगितलं रेंदा चेंदा दरखा भरा. साधकाला सांगितलं की नाही? साधकाला म्हणजे तुम्हाला पण सांगितलं की जी रात्रीचं जी उरलेलं आहे ते फेकून देऊ नका, आपण ते ग्रहण केलं पाहिजे. असे अनेक काही सूत्र आहे. स्वामीने सांगितलं प्राप्त करायचंय घराचा त्याग करा, संबंधीचा त्याग करा. गौतम बुद्धांनी काय केलं? राज्य टाकून दिलं की नाही? म्हणजे स्वामींनी काय केलं? राज्य टाकून दिलं की नाही? सगळं सगळी शिरात सगळे राजे लोक होते की नाही? राज्याचा त्याग केला. त्यागातून सगळं काही प्राप्त होत असतं. आम्हाला ही स्वामींची शिकवण. भोगाने काही प्राप्त होतं का? नाही. प्राप्त करायचा त्याग तुम्हाला करावा लागेल. आज तुम्ही प्रपंचामध्ये राहता, तुम्हाला 12 तास काम करावं लागतं की नाही? त्यागाशिवाय काही भेटतं का? त्यागाशिवाय परमेश्वरही भेटत नाही. म्हणून परमेश्वर कसे आपले माता आहे आणि तुमची क्यू फक्त परमेश्वरालाच येणार आहे. जशी एखाद्या मुलाला भूक लागते, काय तो माता कोपरा पाना होय, म्हणजे त्या मातेच्या कोपऱ्याला पाना फुकतो. पहिला म्हणतात ना कोपऱ्याला मग स्तनाला पाना फुकतो. कळ कुठं कळलं की माझ्या लेकराला भूक लागली हे तिला कळतं की नाही? पहिलं मग त्याला ती स्तनपान देते की नाही? तसं परमेश्वर सुद्धा कोणी आपली
माता पिता बंधू आणि भाऊ आहेत. सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी आणि सगळ्यात अवतार कोणता सोपा आहे माहिती आहे का? सर्वज्ञ चक्रधर स्वामी आपल्याला त्यांचं आपण आचरण करू शकतो. दत्तात्रेय प्रभू अमोग दर्शन. गोपाल कृष्ण महाराज तर गेले, चक्रपाणी महाराज तर नाही आहे. मग आता कोण आहे? आता चक्रधर स्वामी दत्तात्रेय प्रभू आता विद्यमान आहे, पण आपल्याला शाळा कोणाची सोपी सांगितली? मग चक्रधर स्वामींची. काय नाही, आपलं स्मरण करा, संन्या अनुसरण घ्या, भिक्षा मांगा, झालं. म्हणून तर आमचे काय म्हटले आचार्य, आचार्य काय म्हणाले, येणे अवतरी जो नुद्धरे तो काही नुद्धरीची मा. एवढा सोपा अवतार पुढे होणार नाही. कोणता वेश घेतला? यती मुनीचा वेश घेतला, म्हणजे संन्याशी वेश घेतला की नाही त्यांनी? राज्यवेश घेतला का? स्वामीने राज्यवेश घेतला का? नाही, यती मुनीचा वेश धारण केला. स्वामी जीवाच्या भल्यासाठी गावोगावी वाडोवाडी फिरले, तिथे शोधणी केली. जो अर्थवंत आहे त्याला ज्ञान दिलं. एवढा कोणता अवतार केला का कोणी? तुमच्या खेड्यापाड्यात गेले, फिरले. आज आपण पाहतो कितीतरी जण सांगतो की 100-101 गावाला स्वामींच्या भेटी आहे. काय करू स्वामींना उद्धरण्याची तळमळ? अशी तळमळ कोणाला आहे का? नाही. सगळे अवतार म्हणतील, बाबा जर का तू आला माझ्याकडे मी देतो. आमचे बाबा होते श्रीगुरु बाबा, आयताजी उद्धार करतात, पण आमचे स्वामी त्यासाठी कष्ट घेतात. एका कवीने फार सुंदर म्हटले, तू हिंडसी वने उपवने आणि मी सेवी पुरे पाठा. म्हटले, देवा तू वनात हिंडतो, तू रानात हिंडतो, पण मी बघ ना, मी तर बंगल्यामध्ये बसतो. मी सेवी पुरे पाठण, मी तर शहरात राहतो, मी बंगल्यामध्ये राहतो, पण देवा तू माझ्यासाठी अनवाणी झाला. अनवाणी फिरले की नाही देव आपल्यासाठी? एकांकामध्ये स्वामींच्या पद कुठलं काही होतं का? आपण संदर्भ चरित्रामध्ये पाहतो, स्वामींची उदासीनता झाल्यानंतर ते काटे स्वामींच्या अंगाला ओरखडायचे, पण पाणी जरी तहान लागले तर देव पाणी मागत नव्हते. असुदाची बिंदू बिंदू आहे चरित्रामध्ये, येतं बघा ते. बघा कशाला झाले उदेव एवढं? कोणासाठी झाले? आपल्यासाठी झाले. आपण काही घरदार सोडत नाही लवकर, म्हणजे आता सोडा म्हणणार नाही मी, पण जेव्हा कार्यभाग संपला, अरे देव माझ्यासाठी अनुमानी झाला की नाही, मग मी नको का विचार करायला? देवाने राज्य त्या केला की नाही? माझ्याकडे तेवढं काहीच नाही आहे आता, तरी पण मी सोडतो का ते? नाही. तू सुडा करसी परावरण आणि माझं पासवड अंथूरण, तुझे वचन ननुष्टीची काळजी केली. हे देवा तू सुडा करसी परावरण, म्हणतो एका सुड्यावर झोपला, मी तर गोदाड्या घेतो, मी तर रग घेतो, मी शाल घेतो, मी चांगल्या प्रकारे पांघरतो. तर देव म्हणतो ठीक आहे, हरकत नाही, हो की नाही? आणि म्हणून ते एक स्तोत्र आहे बघा, आत्मनिवेदन रंक स्तोत्र आहे. एका काव्यामध्ये केशरबासांनी ज्या ग्रंथाची रचना केलेली फार सुंदर, मी अंधळी अज्ञान परिश्रमा नाही श्रवण वय, त्या केवी अंतर्निरूपण तया भक्ती रजा असे, माझे मानस कठीण वरे आवडी उत्कंठाहीन, म्हणून अंतरलिशी चरण जगद बंधूचे. म्हटले देवा मी एवढा कठीण झालो, मी एवढा कठीण झालो, मला सगळं कळतं, तू माझ्यासाठी काय काय नाही केलं ते, पण मी एवढा कठीण झालो, पण मला प्रपंच नाही सुटला, मला बायकापूर नाही सुटले, मी त्या प्रपंचामध्ये गुरुपटलो. म्हटले देवा एवढं सगळं आहे, आहे की नाही? स्वामी उन्हातानामध्ये फिरले की नाही? होत्या कुठल्या गाड्या घोड्या होत्या का? स्वामींचा प्रवास कसा होता? स्वामी पायी पायी फिरले. आता तर आपण गाड्या घोड्याने स्नान करतो, भाग वेगळा. कोणासाठी केलं देवाने एवढं? फक्त या जीवाचं भलं व्हावं. अहो तू निर्विकार परमेश्वर साकार झाला आपल्यासाठी, आणि इथे आला की नाही परमेश्वर? म्हणून ह्या गोष्टी आपण यामध्ये करायच्यात. स्वामींची अमोग अफाट लीळा आता आपण चरित्राच्या माध्यमातून आपण दररोज ते पाहतोच, परंतु स्वामींचं कार्य काय? पहिलं अहिंसा शिकवली, नंतर समता शिकवली, विश्वबंधुत्व शिकवलं, नंतर सांगितलं स्त्रियांना अधिकार दिला आणि मराठी बोला, हे आमच्या साधकांना ठणकून सांगितलं. म्हणून आपल्या प्रत्येक साहित्य आहे ना, हे सगळं कुठं होतं माहिती आहे तुम्हाला? पहिलं सकळ लिपीमध्ये होतं, परंतु सगळं ते तुम्हाला सोपं मराठीमध्ये झालेलं आहे. हां हां, मूळ लिपी त्याला सकळ लिपी असं म्हणतात. आता बघा तुम्ही आमच्या पोथ्या बघा, सकळ लिपीमध्ये त्या आहेत, तुम्हाला नाही कळणार, पण ते सोपं झालं की नाही सगळ्या गोष्टी. म्हणून स्वामींचा या जगावर फार मोठा उपकार आहे परमेश्वराचा.
ईश्वर अवतारते होते पण सामाजिक कार्य त्यांनी कशा प्रकारे केलं, अनेक मुद्दे आपण या ठिकाणी बघितलो, हे टिकूस त्या ठिकाणी केलं। आणि म्हणून जर देव माझ्यासाठी एवढं करतो, एवढं दुःख परमेश्वर सहन करतो, तर मी माझ्या भल्यासाठी मी परमेश्वराला भलं, माझं जीवाचं भलं झालं पाहिजे यासाठी आपण देवाचं म्हटल्याप्रमाणे केलं पाहिजे। असं अनेक स्वामींच्या लीळा आहेत, अनेक कार्य आहेत, आणि आपण थोडक्यामध्ये बघितलं, थोडी इतकंच तुम्हाला मी केलेलं आहे। आणि 16 तारखेपासून शिख क्षेत्र आडगाव या ठिकाणी लीळा चरित्र मूर्तिज्ञान या विषयावर आपण निरूपण श्रवण करणार आहोत। ते पण पोथी आपण ऐकणार आहोत, ते पण तुम्हाला श्रवण करायची आहे। एवढं सांगतो। आणि सर्वज्ञसी चक्रधर स्वामीच्या अवतारानिमित्ताने मी आपल्या सर्वांना, अमृत प्रवर्तक ग्रुपवासियांना एक चिंतन व्यक्त करतो की तुम्हाला सर्वांना स्वामींचा आचार घडावा, स्वामींचा विचार घडावा, स्वामींचं म्हटल्याप्रमाणे तुम्हाला करता यावं। आणि लक्षामध्ये ठेवा, जर का तुम्ही या देहामध्ये स्वतःचं भलं नाही केलं तर पुन्हा असा अवतार होणं हा अवतार सगळ्यात सोपा आहे, है की नाही? स्मरण करा, शास्त्र करा, चिंतन करा, विधी करा, नका काही बाकी करू तरी चालेल, एवढं सोपा अवतार तुम्हाला पुन्हा होणार नाही। आमच्या भटोबासांनी सांगितलं प्रत्यक्ष, म्हणून बघा तुम्हाला काय करायचं, ते तुम्हाला उद्धारच करायचा की नरकामध्ये पडायचं, जीवाची ती स्वातंत्र्य आहे। अशा प्रकारे हितगुज या ठिकाणी थांबवतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वांनी अवतार दिन साजरा करायचं, स्वामींचं कर्तृत्व आपण आठवायचं, चिंतन करायचं आहे, तेने गुण आपल्यामध्ये उजळता येणार आहे। अशा प्रकारे हे अमृत प्रवर्तक ग्रुपच्या माध्यमातून एक चिंतन हे प्रसारित या ठिकाणी होत आहे। परमार्ग सेवक योगीजी जाधव ओझर त्यांच्या सर्व परिवाराच्या माध्यमातून हे एक येण्याच्या निमित्ताने पूजेचा योग या ठिकाणी आलेला आहे आणि प्रसारित मी असं ते करत आहोत। अशा प्रकारे दर लीळा श्रवण आपल्याला करायचे आहे, ज्यांना ग्रुपमध्ये सहभागी व्हायचे, ज्यांना लीळा श्रवण करायचे आहे या ग्रुपच्या माध्यमातून। आम्ही नवीन एक उपक्रम आहे, आमचा सूत्रपाठ आम्ही शिकवतो, आम्ही श्रीमद भगवद्गीता आम्ही शिकवतो, ज्यांना सूत्रपाठ भोग घ्यायचा आहे, बऱ्याच लोकांना त्यांच्या गुरुपर्यंत पोहोचता येत नाही, पण आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही भोग देणार आहोत। गीता सूत्रपाठ लीळा चरित्र अनेक विषयावर चर्चा, अनेक तुमचे जे प्रश्न शंका समाधान आम्ही करतो। ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांनी 94052975 नंबरला कॉल करा, मेसेज करा। अशा प्रकारचे सर्वज्ञ श्री चक्र स्वामींच्या अवताराचं थोडक्यामध्ये चिंतन मी तुम्हाला सांगितलं। सविस्तर लीळा आपण पुढे बघणार आहोत 10 दिवसाच्या वास्तव्यामध्ये, जी पोथी संपन्न होऊन आडगाव या ठिकाणी ते सुद्धा आपण श्रवण करणार आहोत, तोही लाभ तुम्हाला भेटणार आहे। म्हणजे परिसरामधले जे आहे त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष जर तुम्हाला आवड असेल तर श्रवण करण्यासाठी या। एवढं सांगतो, थांबतो, दंडवत प्रणाम, जय महानुभाव, जय चक्रधर। पुन्हा एका अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94052975